शरीरामध्ये हे जे मधल्यामध्ये भ्रष्टाचार करतात म्हणजे तुम्ही खात असलेलं अन्न दुसराच खाऊन टाकतो त्यांना कृमी असं म्हणतात ह्या कृमींचे अनेक प्रकार पडतात नावं काही असू देत ते कृमी असतात आणि आपलं पोषण खाऊन टाकतात एवढं नक्की मग ह्या कृमी नाशासाठी काय काय करायला पाहिजे नमस्कार मी वैद्य सुविनय दामले आज आपण मुलांच्या पोटात होणारे कृमी आणि त्यामुळे त्यांना होणारा त्रास याविषयी चर्चा करूया लहान मुलं साधारणपणे जेव्हा ती बाहेरचं खायला सुरुवात करतात म्हणजे त्यांना चांगले दात येतात आणि त्यांचं बाहेरचं खाणं सुरू होतं मग कुठेतरी फरसाण शेव चिवडा मग दही भात चपाती भाजी मग कुरकुरे अगे असं जेव्हा खायला सुरुवात करतात तेव्हा यांचं पोट बिघडतं आणि मग यांच्या पोटामध्ये कृमींची उत्पत्ती होते खरं सांगायचं तर मातृस्तन्य जेव्हा सुरू असतं तेव्हा कृमींचा उपद्रव असत नाही कारण ते मातृस्तन्याकडनंच आलेलं असतं मातृस्तज्ञाकडनं त्या कृमींचा नाश होण्यासाठी जी काही आवश्यक घटकद्रव्यं असतात ती मातृस्तन्यातनंच मिळालेली असतात जेव्हा मातृस्तन्य सुटतं आणि जेव्हा मग गाईचं दूध सुरू होतं तेव्हापासून कृमींचे उपद्रव खऱ्या अर्थाने सुरू होतात दूध हे कृमीवर्धनासाठी सांगितलेलं आहे दूध हे कृमीनाशक नाही गोमूत्र हे कृमीनाश करायला उत्तम आहे पण अगदी गाईचं देशी गाईचं दूधसुद्धा कृमी उत्पन्न करायला कारणीभूत असतं दूध हा नाशिवंत पदार्थ आहे त्यामुळे एकदा मुलांचं जर त्यांना दूध नको असेल जर ते आवडीने दूध पित नसतील तर त्यांच्या मागे लागू नका की दूध पी दूध पी दूध पी जर दूध नको असलं तर नको ह्या दुधाला एक उस सुंदर वास असतो कारण गाईने स्वतः जे चरून खाल्लेलं अन्न असतं चारा असतो त्याच्यातनं तिच्या शरीरात जे तयार झालेलं स्तन्य असतं हे अत्यंत औषधी असणार आहे आणि औषधी गुणांनी युक्त असणार आहे त्यामुळे त्याला वास येणं अजिबात शक्य नाही कृत्रिमरित्या गाईला जो चारा घातला जातो त्याने मात्र त्या दुधाला वास येणार आहे म्हणून गावाकडचं दूध आणि शहरातलं दूध यात फरक पडतो मुलांना होणारा कृमींचा त्रास जो आहे हा त्रास कमी होण्यासाठी आधी त्यांची लक्षणं काय आहेत हे आपल्याला समजून घेतली पाहिजेत रात्री मुलं झोपेमध्ये दात असे करकर -कर -कर आवाज करकर आवाज करतात आणि हे करकर आवाज केले की समजायचं मुलांना कृमी होण्याची शक्यता जास्ती आहे दुसरं मुलांच्या नाकाला सारखी खाज येते आणि मुलं नाकं खाजवत राहतात त्यांच्या कानातसारखी खाज येते अंगाला अंगालासारखी खाज येते ढोंगणाला सारखी खाज येते आणि मग सतत खाजवत राहतात आणि मग याच्यावरनं निदान करायचं असतं की यांना कृमी आहेत कृमी झालेले जे असतात ह्यांनी त्यांच्या शरीराची वाढ नीट होत नाही म्हणजे कसं वर्ण सगळं खायचं पण जिथे अंगाला लागलं ला पाहिजे तिथे अंगाला लागतच नाही का भ्रष्टाचार केंद्र सरकारकडनं एक रुपया येतो शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी आणि शेतकऱ्यांकडे पोसेपर्यंत तो, पोसे तो फक्त तीसच पैसे उरतो असे आमचे एक पंतप्रधान म्हणालेले मग सत्तर पैसे जातात कुठे भ्रष्टाचारात मधल्यामध्ये कोणीतरी खाऊन टाकतो हे मधल्यामध्ये खाणारे कोण आहेत शरीरामध्ये ते ओळखले पाहिजेत शरीरामध्ये हे जे मधल्यामध्ये भ्रष्टाचार करतात म्हणजे तुम्ही खात असलेलं अन्न दुसराच खाऊन टाकतो त्यांना कृमी असं म्हणतात ह्या कृमींचे अनेक प्रकार पडतात मग ते त्यांच्या आकारानुसार त्यांच्या लांबीनुसार त्यांची नावं आहेत नावं काही असू देत ते कृमी असतात आणि आपलं पोषण खाऊन टाकतात एवढं नक्की मग ह्या कृमी नाशासाठी काय काय करायला पाहिजे तर आधी सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या मुलांचं हायजीन शारीरिक स्वच्छता जी आहे ही चांगली ठेवली पाहिजे आता चांगली श शारीरिक स्वच्छता म्हणजे काय त्यांना रोज डेटॉलने आणि सॅव्हलॉनने आंघोळ घातली पाहिजे का अजिबात नाही रोज सकाळ संध्याकाळ दोन वेळा आंघोळ घाला केस व्यवस्थित पुसा त्यांचे नखं नीट कापलेली आहेत की नाही हे बघा नखांमध्येच सगळ्यात जास्ती जीवजंतू असतात ते आताची जाहिराती तुम्ही बघता ना ते क्रोकोडाईल आणि बटरफ्लाय हात धुवा हे जे काही सगळं टेक्निक आहे हे कृमींचा सुरुवात या हातांपासून होत असते नखांपासून होत असते हे टाळण्यासाठी हे हात व्यवस्थित धुतायत की नाही हे बघणं आवश्यक आहे दुसरा एक प्रकार असतो ते म्हणजे दातांमध्ये जेव्हा अन्नकण अडकून राहतात आणि ते जेव्हा पोटात जातात तेव्हा त्याच्यातनं ते कृमी होण्याची शक्यता जास्ती असते त्यामुळे दंतकृमी दाताला जी काही छिद्र पडलेली असतात ही सगळी व्यवस्थित वेळच्या वेळी भरून घ्यावीत आणि यासाठी गोड पदार्थ खाल्ल्यानंतर खळखळून खल, चुळा भराव्यात हे सगळ्यात महत्त्वाचं आपली टूथपेस्ट जी असते ना ही सुद्धा गोड चवीची असते आणि गोड चवीला सगळे कृमी पटकन येतात साधं खोलीमध्ये कुठेतरी चॉकलेट गूळ साखर शेंगदाणे जर काही पडलेलं असेल तर तिथे लगेच डोंगळ येतात ना मग येतात तिथे का कारण ह्या सगळ्या कृमींना या गोड पदार्थांचं आकर्षण असतं पण तोंडामध्ये जी आम्ही टूथपेस्ट लावतो ती ज्या भो भोकं पडलेल्या दाडामध्ये जाऊन अडकते तेव्हा तिथे कृमी येणार नाहीत त्या गोड चवीसाठी येणार आणि म्हणून आपली टूथपेस्ट जी आहे तीसुद्धा हे कृमींचं कारण असू शकते कारण आयुर्वेदामध्ये असं सांगितलं की मधुर रस हा कृमी उत्पादनासाठी चांगला सांगितलेला आहे तर जेवणातला जेवणातला रस जर कमी करत गेलो आपण आणि जर थोडासा कडू तिखट असे पदार्थ जर वाढवत गेलो खारट तर हे कृमी नाही सेवायला मदत होते फ्लॉवरमध्ये असलेली लपलेली दडलेली कीड वांग्यामध्ये असलेली लपलेली दडलेली कीड बाहेर येण्यासाठी काय करायचं फ्लॉवर सुटा करायचा तो मिठाच्या पाण्यात टाकायचा मग मिठाच्या पाण्यामध्ये या कृमीना जिवंत राहता येत नाही ते लगेच बाहेर येतात आदर्श गृहिणी त्या फ्लॉवरला पहिल्यांदा मिठाच्या पाण्यात ठेवते याचं कारणच हे आहे की त्यातले कृमी बाहेर यावेत मग आपले दातसुद्धा तसेच आहेत दातांमधले कृमी नाहीसे होण्यासाठी सुद्धा आठवड्यातनं एकदा मिठाने सैनव मिठाने साध्या मिठाने किंवा मीठयुक्त दंतमंजन जर आपण वापरलं तर त्या दंतमंजनां जर दात घासले तर चांगलंच होईल रोज रोज मीठ वापरायचं नाही आहे त्याचाही निषेध सांगितलेला आहे आठवड्यातनं एकदा पंधरा दिवसातनं एकदा महिन्यात एखाद दुसऱ्या वेळेला चालू शकेल हे दातातले कृमी पोटात जाऊ नयेत त्यातूनही ते पोटात गेले तर मध्ये टॉन्सिल्स नावाचा अवयव आहे हा त्यांच्याशी लढतो आणि त्यांना मारतो त्यातूनही जे सुटतात ते पोटात जातात आणि मग जे अन्न अन्न व्यवस्थित पचलं नाही तर त्याच्यामधनं कृमींची उत्पत्ती होते त्याला आम्ही आम असं म्हणतो न पचलेलं अन्न जे पुढे जाऊन शकत नाही आहे ते कुठेतरी अडकलेलं आहे ऑपस्ट्रक्क झालेलं आहे स्त्रोतोरोध झालेला आहे इथे हे अन्न साठतं जिथे साठतं तिथे पाण्यामध्ये सुद्धा शेवाळ धरतं मग हे तर साक्षात अन्न आहे नाशिवंत पदार्थ आहे तो जर पोटात तसाच साठून राहिला तर त्याच्यामध्ये देखील कृमींची उत्पत्ती होते आणि त्याचे बीज हे आपल्या अन्नामधनंच आलेलं असतं म्हणजे हे पोटात गेलेले कृमी असतात ह्यांना बाहेर काढण्यासाठी कृमिग चिकित्सा द्यायला लागते कृमिग्नामध्ये आयुर्वेदात जे अतिशय चांगले सोपे कल्प सांगितलेले आहेत घरगुती कल्प सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये वावडिंग नावाचं आपल्याकडे बाळ औषधामध्ये एक औषध होतं वावडिंग म्हणायचे किंवा पळस नावाची जी वनस्पती होती ह्याला बिया लागायच्या याला पलाश बी असं म्हणायचं पळस पापडी असं व्यवहारात म्हणतात याचं पाणी दिलं तरी चालतं मुरड शेंग नावाची एक शेंग अशी मुरडी असलेली शेंग असते तीसुद्धा या जरवणीच्या औषधामध्ये असते बाळ औषधामध्ये असते याचा देखील वापर करता येऊ शकतो काही माइल्ड ॲक्झेटिव्ह औषधं असतात हिरड्यासारखी ही देखील कृमिकनं सांगितलेली आहेत किंवा हळद आहे कडुनिंब आहे यांचा युक्तीने वापर केला तरी कृमी नाहीसे होतात आणखीन एक साधं सोपं औषध चुना आपण पानाला लावतो तो चुना आता एक रुपयाच्या ट्यूब विकत मिळतात ना तंबाखू संभाळण्यासाठी वापरतात त्या त्या तो जो चुना आहे हा चुना देखील उत्तम कृमिगिन आहे पंचक्रम करणाऱ्या वैद्यांना या चुन्याचे गुणधर्म माहिती असतं ह्याला ते चुन्याचं पाणी तयार करतात ज्याला आम्ही व्यवहारात चुन्याची निवळी म्हणतो ही चुन्याची निवळी जर आपण ह्या मुलांना दिली तर मुलांच्या पोटातले कृमी देखील नाहीसे होत असतात काही वैद्य तर माझ्यासारखे मी पण देतो कृमी नाशनासाठी या चूर्णोदकाची म्हणजे चुन्याच्या निवळीची बस्ती द्यायची बस्ती म्हणजे एनिमा आपण पंचकर्म करत पंचकर्माचा जेव्हा व्हिडिओ बनवू तेव्हा बस्ती याविषयी आणखी माहिती घेऊ पण बस्ती म्हणजे एनिमा साधारण साधर्मी असलेला असा आत्ता समजायला हरकत नाही ह्याचा एनिमा दिला तरीसुद्धा पुंजकेच्या पुंजके कृमींचे स त्यांच्या म मलद्वाराद्वारे बाहेर पडताना आपल्याला दिसतात कृमींचा नाश होण्यासाठी उष्ण तीक्ष्ण असे गुणधर्म असलेले जे कृमींना आवडत नाही आहेत असे पदार्थ द्यायचे आणखीन एक कृमींची वाढ होण्यासाठी उपयुक्त पदार्थ म्हणजे पाणी गूळ हे सगळे पदार्थ जे आहेत किंवा आता सगळ्या ज्या काही नवीन चिक चॉकलेट्स मिळत आहेत ही सगळी चिकट चॉकलेट्स जी आहेत ही सुद्धा कृमींचं उत्पादन करण्यासाठी श्रेष्ठ सांगितलेली आहे कृमी कशात होतात तर जिथे पाण्याचा संसर्ग असतो तिथेच कृमी होतात त्यामुळे पाणी जास्ती जर जा मुलं पित असतील तर कृमींची शक्यता जास्ती आहे त्यामुळे मुलांच्या जेवणातलं आणि त्यांच्या पिण्यातलं पाणी कमी करा की यांचे कृमी नाहीसे होतील पाण्यात कृमी कसे तयार होतात किंवा पाण्यामुळे कृमी कसे तयार होतात हे आपण पाणी या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे जरूर वाटली तर तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा मुलांच्या पोटातले कृमी नाहीसे होण्यासाठी शास्त्रोक्त औषधं घ्यायची असतील तर जवळचा पंचकर्म करणारे वैद्य जे आहेत यांना भेटा त्यांच्या त्यांना आपल्या बालकाची प्रकृती दाखवून त्यांच्या प्रकृतीनुसार काय आवश्यक का आहे हे विचारलं तर ते तुम्हाला नक्की औषधं देतील धन्यवाद